Mr. Raut is a producer, can I just ask him as well? Do you think, sir, is puri film, dusri jo film release ho rahi hai, kya uski wajah se aapki film par asar padega isse, iski wajah se? सामने कौन सी फिल्म है उस बारे में हम मैंने उस बारे में सोचा ही नहीं है. ठाकरे 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 है और मैं मानता हूँ कि ये नाम ही काफ़ी है. मैंने करने कौन सी फिल्म है क्या है, सबको अपना अपना फिल्म लगाने का पूरा अधिकार हक है और ना हमने किसी से बात की है ना करेंगे. लेकिन मैंने पहले भी कहा कि ये सब लोग यहाँ बैठे हैं, अतुल जी है, भूषण जी है, हश्मी जी है, कि मैं उनको धन्यवाद दूंगा कि द ग्रेट लीडर इस देश के, उनके रिस्पेक्ट देने के लिए उसने जो निर्णय लिया है हम हमेशा उसे याद रखेंगे. संजय सर इथे वैदे ही संजय सर इकडे या तुमच्या बाजूला. बरं बोला. संजय सर, काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी फेसबुकद्वारे सांगितलं होतं की ठाकरे या सिनेमा जेव्हा प्रदर्शित होणार ती शिवसेनेची भूमिका नव्हती. मी मागे सांगितलेलं आहे, शिवसेनेनं अशा प्रकारचा कुठलाही आदेश ना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेने दिला किंवा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी सांगितलं होतं. आता कोण उत्स्फूर्तपणे काही करत असेल तर ती शिवसेनेची भूमिका असेल असं नाही. उत्स्फूर्तपणे लोकांना अनेक गोष्टी वाटू शकतात आणि त्याचा खुलासा आम्ही आधी केलेला आहे त्या संदर्भात. आणि आम्हाला मुळात ठाकरे बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या हयातीमध्ये कधीच कोणाचं आव्हान वाटलं नाही. राजकारण असेल, समाजकारण असेल, त्यांनी सर्व आव्हानं स्वीकारलेली आहेत. आणि हा बायोपिक ठाकरे बाळासाहेबांवरच आहे, कोणाचं चॅलेंज असण्याचं कारण नाही इथे. आणखीन एक प्रश्न आहे की आता वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे दोन सिनेमांच्या टीमनं समोरासमोर बसून जो आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलाय. स्क्रीन शेअरिंग संदर्भात देखील बोलणी झालेली आहेत. मात्र मराठी सिनेमा आणि हिंदी सिनेमा हे दोन्ही एकमेकांसमोर येताना बघायला मिळतात. स्क्रीनच्या निमित्तानं देखील वाद मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. तर याच्यावर कशा पद्धतीनं तोडगा काढता येईल? मला असं वाटतं भाई सिनेमा भाईला थिएटर्स मी आज येताना पूर्ण माहिती घेतलेली आहे. जेवढी थिएटर्स भाईला हवी होती तेवढी त्यांना स्क्रीन्स मिळालेले आहेत. एक लहानसान इशू असतात ते, त्याचा फार प्रोपगंडा करण्यात अर्थ नाही. भाई काशीनाथ घाणेकर आपण पाहिलं, काशीनाथ घाणेकरने क्रांती केलेली आहे गेल्या 25 दिवसामध्ये, 4 आठवड्यामध्ये. आणि भाईसुद्धा सर्वत्र आज झळकलेला आहे. जगभरातून रिस्पॉन्स आहे. मी 3 दिवस दिल्लीत होतो, पार्लमेंटमध्ये होतो. म्हणजे पार्लमेंटमधल्या जवळजवळ 90% मेंबर्सनी मला ठाकरेविषयी सांगितलं. सगळ्या मंत्री इतकंच काय तर आमच्या पार्लमेंटचा संपूर्ण जो स्टाफ आहे त्या स्टाफनेसुद्धा मी आतमध्ये गेल्याबरोबर मला ठाकरे ट्रेलरची रिॲक्शन दिली आहे. संपूर्ण देशात आणि जगामध्ये ट्रेलर पोचला. करेंगे